आपल्या माननीय पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचं आव्हान केलं आहे आणि म्हणून आम्ही सगळे आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत आहोत. मला विश्वास आहे की आपण देखील आपापल्या ठिकाणी सुखरूप असाल. आपल्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ज्या ज्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करा, कारण आपल्याला कोरोना व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड थांबायचा आहे आणि त्याकरता एकच उपाय आहे की कुठलाही संसर्ग होऊ नये आणि म्हणून आपल्या सगळ्यांना घरामध्ये इनडोअर राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः 31 तारखेपर्यंत अत्यावश्यक असल्याशिवाय कोणीही बाहेर निघू नये. आणि अत्यावश्यकचा अर्थ आपल्याला आवश्यक वाटतं ते नाही, तर ज्यामुळे आपलं जीवन पुढे जाऊ शकत नाही अशी एखादी गोष्ट असेल की जी एकदम इमर्जन्सी असेल अशाच वेळी आपण बाहेर पडा, त्याशिवाय कोणीही बाहेर पडू नका. आज 9 वाजता जरी जनता कर्फ्यू संपत असला तरी देखील आपण 9 वाजेनंतर बाहेर पडू नका. आत्ता ही सेलिब्रेशनची वेळ नाही आहे, ही प्रिकॉशनची वेळ आहे. आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे ही लढाई लढावी लागेल आणि मला विश्वास आहे आपण एकत्रितपणे ही लढाई लढलो तर निश्चितपणे भारत जिंकेल, आपला महाराष्ट्र जिंकेल, आपण कोरोनाला निश्चितपणे हरवू आणि म्हणून एकत्रित लढाई लढूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.